दिलेल्या त्रिकोणात क्षेत्रफळ आठ पूर्णांक नऊ चार चौरस एकक परिमिती ही सोळा आणि बाजू ची लांबी बरोबर तीन आणि सी एची लांबी बरोबर सात बाजू ची लांबी किती असेल उत्तर पायरी एक अर्धपरिमिती एसचे मोजमाप करून जे आहे परिमिती छेद दोन इथे परिमिती सोळा दिली आहे म्हणूनच एस बरोबर सोळा छेद दोन बरोबर आठ पायरी दोन माहिती असलेल्या किमती सूत्रात टाका ए बरोबर वर्गमुळात एस गुणिले एस वजा ए गुणिले एस वजा बी गुणिले एस वजा सी बीसीचे मूल्य दिले नाही म्हणून बीसीची लांबी बरोबर एक्स त्यामुळे सूत्रात किमती टाकून आपल्याला मिळते आठ पूर्णांक नऊ चार बरोबर वर्गमुळात आठ गुणिले आठ वजा तीन गुणिले आठ वजा एक्स गुणिले आठ वजा सात आता दोन्ही बाजूंचा वर्ग करून एक्ससाठी सोडवूया आठ पूर्णांक नऊ चार वर्ग बरोबर वर्ग मुळात आठ गुणिले आठ वजा तीन गुणिले आठ वजा एक्स गुणिले आठ वजा सात वर्ग हे सोडवल्यावर आपल्याला एक्स बरोबर अंदाजे सहा पूर्णांक शून्य मिळेल